बातमी पुण्यामधून आहे. पुण्यातल्या फिनिक्स मार्केट सिटी या मॉलमधनं 3.5 लाख रुपयांचं ब्रेसलेट चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी सुद्धा या महिलेनं याच मॉलमधनं चोरी केल्याचं तपासांती समोर आलंय. अनु शर्मा असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती मूळची दिल्लीची आहे. महिलेनं अत्यंत हातचलाखीनं दागिन्यांच्या एका दुकानात जाऊन ब्रेसलेट चोरी करून पळ काढला. विमानतळ पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.